अमरावती लोकसभा मतदारसंघातील दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे याची चांगलीच खळबळ राजकीय क्षेत्रात उडाली आहे. तब्बल 500 ते 600 शेतकऱ्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे दर्यापूर तालुक्यातील सामदा, सांगळूद, बाबळी, कळाशी, हिंगणी व अन्य गावांमध्ये जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांनी 100% या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे दिसून आले आहे. या बहिष्कारामुळे दर्यापूर तालुक्यासह अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे 80,000 प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा समाविष्ट असल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृषी समितीचे विदर्भ अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी माहिती दिली आहे. या बहिष्कारामुळे कोणत्याही उमेदवाराला याचा फटका बसणार हे मात्र 23 मे रोजी मतदान पेटी उघडल्यावर माहीत पडेल. कमी भावात खरेदी केल्या गेली आहे आणि राहिलेली शेती जास्त भावात जाऊन राहिले. आम्ही हे भाव मागून राहिलो, त्याच्यासाठी आम्ही अमरावतीला आंदोलन केलं. आंदोलनात सगळ्यांनी मिळून हे हा निर्णय घेतला. या गावात कमसे कम 600 ते 700 फुटिंग होणार नाही आहे. आम्ही प्रयत्न करून राहिलो आहे, नाही कुणी अजून कुणी आमच्या बाहेर बहिष्कारावर कुणी आम्हाला भेटलं गिटलं का कुणी नाही अजून. पण आम्ही निर्णयावर ठाम आहोत. आम्ही आम्हाला 2009 ची जे खरेदी आहे त्या भावाने आम्ही पैसे सरकारले मागून राहिलो. महाराष्ट्र सरकार भाजपचं आहे. यदा कदाचित जर इथले खासदार पडले तर इथं अमरावतीचा खासदार का पडला याच्यावर महाराष्ट्र सरकार विचार करणार. याच्यावर महाराष्ट्र सरकार विचार करणार आहे आमच्या प्रश्नाकडे. फक्त आम्हाला दुसरं काही नाही, फक्त आम्हाला नवीन भावाप्रमाणे भाव मिळणार इतकी आमची इच्छा आहे आणि हे आमची आरपारची लढाई आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी आपली ठाम भूमिका घेत गेल्या कित्येक महिन्यांपासून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चे, आंदोलन काढले, तर काही शेतकऱ्यांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले. मात्र यावर शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही, यासाठीच कोणीही प्रकल्पग्रस्त शेतकरी हा मतदान करणार नाही अशी माहिती प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिली आहे. मग पहिल्यांदा ज्या खरेदी केल्या ती त्याच धरणासाठी झाल्या आणि नंतर झाल्या ते त्याच धरणासाठी. धरण अजूनही काम पूर्ण झालेलं नाही. मग आमच्या घाईनं का घेतल्या तो आम्हाला? शेती एकच, धरण एकच आणि भाव हे दोन होऊन राहिले हे असं का? हे याच्यावर आम्ही असं सर्वजण एका ठिकाणी बसून आम्ही निर्णय घेतला. आम्ही हे विदर्भ बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती स्थापन केली, हे माझं बोर्ड आहे. या माध्यमातून आम्ही भरपूर आंदोलनं केले. ते आंदोलनं आता सांगणी पुरत नाही एवढे आंदोलनं झालेले या 2 वर्षात. आता या 3 महिन्याच्या अगोदर अमरावतीला हे आंदोलन झालेलं आहे. 3 दिवसपर्यंत आंदोलन चाललं पण कोणताच हा पुढारी कोणता आलेला नाही शासकीय. तिथं फक्त एक आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्ही मुंबईला या, तिथं विधानसभेत तुमचा हा प्रश्न आपण चर्चेला घेऊ. आमची शिष्टमंडळ तिथं गेलं 5-6 लोक, पण तिथेही चर्चा काहीच घडून आली नाही. शेवटी मग याच्यातून आम्हाला हे निवडणुका आल्या ह्या लोकसभेच्या, तर शेवटी सर्वसाधारण मीटिंग घेऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. या लोकसभेच्या निवडणुकीतून सर्व विदर्भातील सर्व प्रकल्प शेतकऱ्यांना बहिष्कार घाला. VC News करिता दर्यापूर येथून किरण होले यांचा वृत्तांत.